आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशाची आदरांजली. महात्मा गांधींची ग्राम स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात वैभव शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आणि देशभरात कोरोना बाधित बरे होण्याचा दर 84% पोहोचला. देशाची प्रगती आणि कल्याणासाठी स्वतःला समर्पित करा असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंती दिनानिमित्त दिलेल्या संदेशातून राष्ट्रपतींनी हे आवाहन केलं. गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिंसा या मंत्राचं अनुसरण करावं असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151व्या तर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 116व्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्विट संदेशात गांधीजींचा अंत्योदयाचा विचार आपल्याला देशातील सर्वाधिक उपेक्षितांच्या उत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं म्हटलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात बापूंचे आदर्श आपल्याला आनंदी आणि करुणामयी भारताच्या उभारणीचा मार्ग दाखवतील असं म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीस्थळी तसंच विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता सेवाकार्य तसंच वृक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं. आजचा दिवस महात्मा गांधी यांच्या सत्य अहिंसा आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीची आठवण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केलं. मुंबईत विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसंच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींच्या प्रतिमेस फुलं अर्पण करून अभिवादन केलं. गांधीजी तसंच शास्त्रीजींच्या जयंती दिनानिमित्त देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यापुढील बातम्यांपूर्वी ऐकूया गांधी वचन. आपल्या समजुती हेच आपले विचार बनून जातात, आपले विचार हेच आपले शब्द बनतात आणि आपले शब्द हेच आपलं कार्य होतं. आपलं कार्य हीच आपली सवय होते आणि आपली सवय हीच आपली मूल्य ठरतात. आपली मूल्य हीच आपली स्थायी भाव बनतात. खादी आणि ग्रामोद्योग विकास आयोगाच्या सहकार्यानं दिव्यांग बांधवांना फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा उपक्रम दिव्यांग बांधवांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देईल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलवरील फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा कार्यक्रम पूर्णामाय अपंग निराधार मदत केंद्र टोंगलाबाद तालुका चांदूर बाजार इथं झाला. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला महापौर संदीप जोशी स्थायी समिती सभापती विजय झलके आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्याचवेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज या नेत्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी पुष्पहार अर्पण केला. विदर्भात नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातील बेरोजगारांचं शहराकडे होणारं स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशातून गांधीजींनी खादीची संकल्पना साकारली होती. त्यांच्या खादीच्या विचारांचा हा चरखा चंद्रपूर जिल्ह्यातील नाग विदर्भ चरखा संघ अखंडपणे फिरवतो आहे. नाग विदर्भ चरखा संघाचं मुख्य कार्यालय मूल इथे असून या ठिकाणाहून चरखा संघाचं विदर्भातील कामकाज सांभाळलं जातं. या कार्यालयातही उभय नेत्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय स्पर्धेत देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून आज व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं गौरवित करण्यात आलं. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कठारिया यांनी प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागानं सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम सौंदर्यीकरण आणि देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहित करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानाअंतर्गत स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय स्पर्धा आयोजित केली होती.
महाराष्ट्रातील वर्धा इथं सेवाग्राम आश्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. महात्मा गांधीजींचे वास्तव्य बराच काळ राहिलेले सेवाग्राम आश्रम हे स्वातंत्र्याच्या केंद्रस्थान आणि ऊर्जास्थान म्हणून उदयास आलं. या आश्रमाला देश विदेशातून भेट देणाऱ्या पर्यटकांना याचे महत्व कळावे म्हणून सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा सेवाग्राम रस्त्यावर 1000 आसन क्षमता असलेले सुसज्ज असे चरखागृह बांधण्यात येत आहे. सभागृहाची शोभा वाढवण्यासाठी मुंबईमधील जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी स्क्रॅप मटेरियल पासून बनवलेल्या महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पुतळ्याची स्थापना देखील करण्यात आली आहे. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत अत्याधुनिक सुविधांसह सेवाग्राम अतिथीगृह, वर्धा शहरातील चौकांमध्ये ऐतिहासिक घटना दर्शवणाऱ्या शिल्पांचे सौंदर्यीकरण, आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या पवनार आश्रमजवळील धाम नदीचे सुशोभीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धनंजय वानखेडे, नागपूर. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वैश्विक भारतीय वैज्ञानिक वैभव शिखर परिषदेचं उद्घाटन करतील. वैभव समिट हे परदेशी आणि रहिवासी भारतीय संशोधक आणि शैक्षणिक शास्त्रज्ञांची जागतिक आभासी शिखर परिषद आहे. शिखर परिषद आजपासून सुरू होईल आणि या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत सुरू राहील. जागतिक स्तरावरील विकासासाठी भारतातील शैक्षणिक आणि विज्ञान तसंच तंत्रज्ञान पाया मजबूत करण्यासाठी सहयोगात्मक यंत्रणेवर चर्चा करण्याकरिता जगभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमध्ये भारतीय वंशाच्या प्रकाशकांना एकाच व्यासपीठावर आणणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमात 55 देशांमधील परदेशी भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक तसंच 10,000 जास्त रहिवासी शैक्षणिक आणि वैज्ञानिक भाग घेत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तसंच शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांपर्यंत दर्जेदार आणि गुणात्मक शिक्षण पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी यांच्या संकल्पनेतून सर्वांग सुंदर शाळा हा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसंच नगर परिषदेच्या शाळांमध्ये वाढविण्यास आपलं प्राधान्य आहे असं मत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नगर भवन इथं व्यक्त केलं. कृषी सुधारणा विधेयकाला राज्यभरातून विरोध होत असताना गोंदिया जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाच्या वतीनं कृषी विधेयकाच्या विरोधात बैल बंदी तसंच डफली बजाव मोर्चा काढत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. केंद्र सरकारनं पारित केलेलं कृषीविषयक विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली इथं देखील धरणं आंदोलन केलं. दरम्यान या विधेयकाच्या निषेधार्थ चंद्रपुरातील गांधी चौक इथं काँग्रेसतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. देशात कोविड बाधितांचा बरे होण्याचा दर 83.70% इतका झाला आहे. देशात आतापर्यंत 53,52,078 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात या संसर्गाचे 81,484 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 63,94,068 झाली तर 1,095 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 99,773 झाली आहे. दरम्यान देशात गेल्या 24 तासात 11,00,000 कोविड चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत जवळपास 7,70,00,000 तपासण्या करण्यात आल्या. दरम्यान महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असून त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीनं हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशाची आदरांजली आणि देशभरात कोरोना बाधित बरे होण्याचा दर 84% पोहोचला.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.